कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्षांनंतर नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. वादग्रस्त वक्तव्य, आदित्य ठाकरेंवरील आरोप प्रत्यारोप, जयंत पाटलांचं निलंबन, अब्दुल सत्तारांवरील आरोप, या आणि यासह अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन गाजलं. आता 27 फेब्रुवारी 2023 पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे. मागील महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने वागत होतं. आमच्या अनेक आमदारांना त्यांनी त्रास दिला, मला देखील तुरुंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलाय. मात्र आम्ही तसे वागणार नसल्याचंही फडणवीस म्हणालेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही आरोप प्रत्यारोप पाहायला मिळालेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे, तर 10वीची लेखी परीक्षा ही 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. NDTV या वृत्तवाहिनी समूहाचे संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्याकडून NDTV मधील 27.26% इक्विटी शेअर्स ही अदानी समूहाने विकत घेतल्यात. NDTVचे अन्य शेअर्स अदानी समूहाने या आधीच स्वतःच्या नावावर केले होते. NDTVवर अदानी समूहाची आता पूर्ण मालकी झाली आहे. रॉय कुटुंबाकडील शेअर 342.65 रुपये प्रतिशेअर या दराने विकत घेतलेत. अदानी समूहाने NDTV बोर्डाच्या संचालक मंडळावर संजय पुगलिया आणि सेंथल सेनिया चेंगलवरायन यांची संचालक म्हणून गेल्याच आठवड्यात नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज पहाटे अहमदाबादमध्ये निधन झालंय. हिराबेन यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचं निधन आणि त्यांच्या अंत्यविधीनंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून लगेच सरकारी कामे करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालंय. केंद्र सरकार रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी विक्रमी गुंतवणूक करत आहे असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केलाय. हावडा न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ते म्हणालेत की न्यू जलपाईगुडीसह अन्य रेल्वे स्थानके विमानतळाच्या धर्तीवर विकसित केली जात आहेत. ट्रॅक आणि विद्युतीकरणाचं दुहेरीकरण विक्रमी वेगाने सुरू असल्याचं नमूद करून ते म्हणालेत की पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉर देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणतील. येत्या 3 वर्षात देशभरात गाव पातळीवर 2 लाख प्राथमिक डेअरी सुरू केल्या जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांना श्वेतक्रांतीशी जोडलं जाईल असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करून भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीचा मार्ग खुला केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचंही कौतुक केलंय. स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतीय शेतकऱ्यांनी कृषी मंत्रालयापेक्षा सहकार मंत्रालय वेगळं असावं अशी मागणी केली होती. जर कोणी त्यावर काम केलं असतं तर आज भारतीय शेतकऱ्याची परिस्थिती वेगळी असती असंही ते म्हणालेत. चीन आणि थायलंडसह 6 देशातील प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अहवाल अनिवार्य करण्यासह नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी सुधारित कोविड मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. 1 जानेवारी 2023 पासून चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया प्रजासत्ताक, थायलंड आणि जपान येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी प्री डिपार्चर RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. घर बंदूक बिर्याणी हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. नुकतेच या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. घर बंदूक बिर्याणी या सिनेमाची निर्मिती नागराज मंजुळे करत आहेत. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यासोबत या सिनेमात अभिनय देखील केलाय. सयाजी शिंदे, आकाश ठोसर, नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका असलेला घर बंदूक बिर्याणी हा सिनेमा येत्या 9व्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्ली डेहराडून मार्गावर पहाटे भीषण अपघात झालाय. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झालाय. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाला. दिल्ली देहरादून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येते. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.